तीन लोग अभी गया, एक आदमी मिला नहीं, मिला नहीं, एक आदमी जिंदा है दो और लोग एक डेथ हुआ, आदमी डेथ हुआ, एक का बॉडी मिला नहीं। वो एक कब बाहर कितने गया थे टोटल? वो लोग? तीन 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 टोटल 5 लोग, 5 जन। डेंजर विषय झाला आहे। 3 मुलं होती का? कोण? 3 होते, त्यातला एक मेला, एक वाहून गेला आणि एक सापडत नाहीये। आता होन्नावरच्या बोटिंगमध्ये थोडं एक पुढं आलं आहे, एक 10-15 मिनटं थोडं आतमध्ये आल्यावर केरळा मॅनग्रूव्ज म्हणून स्पॉट आहे। एक असं केरळाच्या बॅकवॉटर्सला जसे अलेप्पी वगैरेमध्ये असतात तसा स्पॉट आहे। तिथे फोटोजेनिक स्पॉट वगैरे आहे। इथे मागे कपल स्पॉट पण आहे हार्टबीट काढून फोटो बिटो काढायला। एकदम मस्त वातावरण आहे आत्ता, स्काय पण क्लिअर आहे, ऊन पण खूप नाही। आता पुढचा स्पॉट म्हणजे लोटस स्पॉट, मागे सगळे कमळं आणि सगळे वेगवेगळ्या रंगाची कमळं आहेत। लोटस स्पॉट नाव दिलं आहे। आता एवढी कमळं दिसत नाही, म्हणजे आहेत पण फार छोटी छोटी आहेत। ट्रॅव्हल एक्सपी नावाच्या चॅनलवर मी एकदा बघितलं होतं, कँडीचा व्हिडिओ म्हणजे त्यांचा चालू होता एपिसोड श्रीलंकेचा। तिथे पण असेच ह्याच्यात माळा करून देत होते। आत्ता जस्ट होन्नावरला जाऊन आलो आहे आणि कालचा होमस्टे सोडून रिसॉर्ट जे बुक केलं होतं ते तिकडं आलो आहे। कम्प्लीट बीचवरच आहे रिसॉर्ट। हा आत्ता त्यांचा माणूस घ्यायला आला आहे। सो इकडे यायला बीचवरूनच चालत यावं लागतं। आज उद्या आणि परवा सी साईड बीच रिसॉर्ट, त्याच्यासाठी हा समोर अख्खा वाळूतून चालत यावं लागतं। आत्ता बेकार ऊन आहे आणि जबरदस्त उकरत आहे, पण भारी आहे। डायरेक्ट समोर बीचच्या समोरच हॉटेल आहे, मागे बीच आणि इकडे हॉटेल। बोटिंगचा प्लॅन खूपच मस्त झाला, एकदम खतरनाक लोकेशन होतं आणि एकदम वर्थ इट, एकदा एक्सपिरियन्स घ्यायला पाहिजे असं होतं। बाकी रेट्स म्हणजे 1300 रुपये दिले होते 1.5 तासाचे, तिघांचे मिळून 1300 एक, आणि सेपरेट बोट देतात आणि त्याच्यात 2 स्पॉट कव्हर करतात। ॲक्च्युली 3 स्पॉट, स्टार्टिंग जिथून होते तिथपासून थोडे पुढे गेल्यावर असे टिपिकल ते मॅनग्रूव्ज किंवा सुंदरबनला कशी सगळी पाण्यातली झाडाची मुळं वगैरे बाहेर आली तसे सगळे होते। त्याच्यानंतर थोडं पुढे गेल्यावर व्हिडिओ मागच्या ह्याच्यात सांगितलं क्लिपमध्ये तसं की केरळा मॅनग्रूव्ज सारखं, आणि शेवटचा स्पॉट म्हणजे लोटस, तिकडं आजूबाजूला सगळी कमळं असतात, असं करून 1.5 तासाची गोल राऊंड मारून येतात। आणि
दोन तासाची पण असते, पण त्याचे चार्जेस 2000 आहेत. आणि बाकी तुम्हाला जर प्री वेडिंग, पोस्ट वेडिंग आणि असे काय काय बाकीचे पण इव्हेंट्स करायचे असतील तर ते पण आहेत, त्याचे बहुतेक 1000 रुपये चार्ज जास्त असेल, कारण बोट वगैरे सजवतात, स्पेशल अरेंजमेंट वगैरे असते. 2-3 बोटी बघितल्या तशा, हार्टबीट काढलं होतं, फुलं पानं बिनं सगळं सजवून केले होते, आणि 1-2 कपल पण बघितले होते, शूटिंग चालू होतं त्यांचं. पण एक नंबर एक्सपिरियन्स होता, भारी वाटलं एकदम. आणि एक सजेशन द्यायचं म्हणजे जर यायचं असेल तर आयदर 10च्या आधी यावं, म्हणजे 7ला तिथं पोचा आणि 10च्यात बोटिंग करून परत जावा, किंवा दुपारी 3-3:30 नंतर ऊन कमी झाल्यावर या. कारण सांगायचं कारण असं की पहिले म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं, फोटो येत नाहीत उन्हामुळे, चांगले येत नाहीत म्हणजे येतात मग ते फक्त बोट हलवा, इकडं घ्या, थोडी इकडं ॲडजस्ट करा, असं सगळं करावं लागतं. त्यापेक्षा बेटर सनलाईट जेव्हा जस्ट गोल्डन आवर म्हणतो आपण सकाळचा, तसा त्यावेळी आलं तर बेटर आहे, किंवा सनसेटच्या टाईमला आलं तर. आणि दुसरं म्हणजे ऊन खूप आहे, सो ते 2 पॉईंट आहेत, बाकी एकदम भारी आहे खूप. आणि मस्त फिरवतात ते, त्यांचं कार्ड हे सेंट अँथनी पॅराडाईज बोटिंग म्हणून आहे, आणि रितेश दियास म्हणून आहे, तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता त्यांना, खूप चांगलं आहे. त्यांचं ओनर पण एकदम हेल्पफुल वगैरे होता, काही प्रश्न नाही आला. त्यांचा मुलगा आम्हाला मेन रोडपर्यंत रस्ता दाखवत घ्यायला आला होता, त्यामुळे एकदम व्यवस्थित झालं प्लॅन. आता थोडं आंघोळ वगैरे करून, जेवण करून गोकर्ण एक्सप्लोअर करायला चालू करणार. आता असंच लोकल स्ट्रीट्सवर गोकर्णाच्या फिरते, अजून 4:15 वाजलेत, सगळी दुकानं बंद आहेत, काहीच ओपन नाही आहे, एखादं फक्त भांडीकुंड्याचं किंवा कपड्याचं वगैरे दुकान उघडे. काय विषय काय कळत नाही आहे, बंद आहे म्हणजे 4 पर्यंत बंद असतं का, संडे म्हणून बंद आहे काय माहिती. आणि एक अजून एक सांगायचं होतं, म्हणजे इथली सगळी टेम्पल संध्याकाळी 5 सेवा ओपन होत नाही. आता 3 टेम्पलमध्ये बघून आलो, 3ही सगळी बंद होती. सगळीकडे विचारलं तर एकच उत्तर होतं की 5 के बाद ओपन होगा. बाकी तर एकदम इथं निवांत आयुष्य आहे सगळं, कोणी कोणाच्या मध्यात नाही, आदत नाही, प्रत्येक जण आपापला जगतोय, आराम जिंदगी एकदम. डेंजर विषय झालाय समुद्र तैरने को, तैरने को इजी आहे. हा डेंजर आहे ना, पण डेंजर आहे. हे डेंजर विषय झालाय. 3 मुलं होती का, कोण 3 होते, त्यातला एक मेला, एक वाहून गेला आणि एक सापडत नाहीये. आईचा भाई डेंजर काम हे, इथंच आमचा रिसॉर्ट परत मॅटर खंड निकर. लुंगी पहना था उन्होंने, लंच करने के लिए बैठे थे हम काला कलर का लुंगी पहना था, पांढरी लुंगी होती आणि लाल शर्ट होता, चेक्स वाली थी ना. हाँ नहीं, क्या बोला, 3 लड़का लोग गए, हमारा रिसोर्ट तो बोल 3 लोग अभी गया, एक आदमी मिला नहीं, मिला नहीं, एक आदमी जिंदा है और एक आदमी डेथ हुआ, एक का बॉडी मिला नहीं, वो एक का बाहर गया थे टोटल. हाँ? वो लोग तीन टोटल 5 लोग, 8 जना नहीं, चार 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 होते, नहीं नहीं पांच 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 8 जना.
उसमें दो तीन लोग दरिया में गए था, वो लोग क्या बोला, तीन लड़का लोग दरिया में गए है, तुम्हारा रिसोर्ट का बोला नहीं हम लोग मंदिर गए थे, पानी में नहीं जाते, पानी में जाते नहीं हम लोग, हम लोग गए थे बराबर हमने ये होटल है आपको दोस्त को उठाया। हाँ वो उनका फोन आया मुझे कि क्या किसी तरह मेरे को जाना है, ये वही बोला अगर उनका गलती से भी कॉल नहीं उठा रहे आप उठा रहे वो डर था वो आपको आप फोन उठाए ना दिवस एकदमच डेंजर गेला, म्हणजे तसं म्हणायचं तर सेकंड हाफ खूपच हॉरिबल होता, फर्स्ट हाफ मस्त झाला होता, होन्नावरला जाऊन मॅनग्रूव्जमध्ये बोटिंग वगैरे झालं, एकदम व्यवस्थित झालं जसं प्लॅन होतं तसं, नंतर आंघोळ करून आलो, जेवण वगैरे करून परत जेव्हा बाहेर पडायला निघालो तेव्हा आमच्या तिघांमधला एक मित्र रूमवरच झोपला होता, थोडी त्याची पाठ वगैरे दुखत होती, त्याचा फोन आला की कुठं आहात तुम्ही, लवकर या इकडं, का भरपूर काय काय राडे झालेत, आणि जाऊन कळलं की बीचवर लोक वाहून गेले खेळताना किंवा जे काय असेल त्याच्यामुळे, ते नेमकं सगळं आमच्या समोरच झालं, आमच्या रिसॉर्टच्या समोरच झालं आणि वाहून गेले होते ते, नंतर तासा दीड तासाने परत सगळ्या त्यांच्या बॉडी वगैरे सगळ्या बीचवर परत वाहून आल्या, त्यामुळे ते सगळं डोळ्यासमोर चालू होतं, त्यामुळे असं फिरता काही नाही आलं, तेच सगळे विचार डोक्यात चालू होते, पण ठीक आहे आता काय कोणाची चूक होती काय होतं काहीच माहिती नाही, जे झालं ते झालं, त्यामुळे आजचा तर सेकंड हाफ तसं बघायला गेलं तर काहीच नाही झालं, वायाच गेला, पण उद्याच्या दिवशी सगळं कव्हर करायचं ठरवलं आहे, त्यामुळे उद्याच्या दिवशी गोकर्णातले लोकल स्पॉट्स राहिले होते ते सगळे करणार, आणि त्याच्यानंतर एक फोर्ट आहे तोही करणार, आणि याना केव्स पण करणार। तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, आणि या आजच्या सगळ्या व्लॉगमधल्या इन्सिडेंटबद्दल, होन्नावरबद्दल तुम्हाला काही तुमची मतं मांडायची असतील तर कमेंट्समध्ये नक्की मांडा, आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की शेअर करा। उद्या भेटूया, गोकर्ण एक्सप्लोर करूया, तर आत्तासाठी गुड नाईट।